मी नाशिकमधून. नाशिकमध्ये मुसलमानांकडून रात्री गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. मुसलमान धर्मगुरूबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे नाशिकमध्ये तणाव निर्माण झालाय. उपनगर पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली आहे. तर नाशिकमधील ही घटना आहे. नाशिकमध्ये मुसलमानांकडून रात्री गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. धर्मगुरूबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर ही तोडफोड केली गेली आहे. त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली. त्यामुळे तणावाचं वातावरण हे नाशिकमध्ये बघायला मिळालं. तर नाशिकमध्ये मुसलमान समाजाकडून जोरदार तोडफोड केली आहे. गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. रात्री ही गाड्यांची तोडफोड केली आहे. मुसलमान धर्मगुरूंबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तोडफोड केल्याची माहिती समोर येते आहे. उपनगर पोलीस ठाण्यासमोर त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली. त्यामुळं नाशिकमध्ये तणावाचं वातावरण होतं. नाशिकमधून ही बातमी समोर येते. नाशिकमध्ये मुसलमान समाजाकडून रात्री गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. तसंच जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. त्यामुळे तणावाचं वातावरण हे नाशिकमध्ये निर्माण झालं होतं. मुसलमान धर्मगुरूंबद्दलच्या आक्षेपार्ह पोस्टमुळं हे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. नाशिकमध्ये हा प्रकार घडल्या रात्री गाड्यांची तोडफोड केली गेली आहे. सोबतच उपनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत. किरण, नेमका काय प्रकार घडलाय नाशिकमध्ये? काल रात्रीच्या सुमारास मुस्लिम धर्मगुरूंच्या बाबतीत एक आक्षेपार्ह पोस्ट जे आहे ते व्हायरल झालेलं होतं आणि त्यानंतर मुस्लिम समाज हे आक्रमक होऊन रस्त्यावरती येऊन जे आहे घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं. दरम्यान या संपूर्ण घटनेच्या वेळी काही आक्रमक तरुणांनी रस्त्यावरच्या गाड्यांची सुद्धा तोडफोड केल्याची माहिती आहे आणि त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला होता. अगदी द्वारका पासून ते नाशिक रोड पर्यंत जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेलं होतं आणि या संपूर्ण परिसरा म्हणजे संवेदनशील जे संपूर्ण परिसर आहे इथे मोठा बंदोबस्त रात्री पोलिसांनी लावलेला होता. पण एक मोठी जी आहे आक्रमक भूमिका घेत मुस्लिम समाजाने रस्त्यावरती उतरून हे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आणि गाड्यांची तोडफोड केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आता या संपूर्ण प्रकरणाची पोलीस करताना बघायला मिळतात. दरम्यान किरण, पोस्ट कुणी केलेली आहे या काय माहिती मिळाली आहे का? पोलिसांचा या प्रकरणी तपास कसा सुरू आहे? तपास हे पोलीस करत आहेत पण नेमकं हे पोस्ट काय होतं आणि कुणी हे व्हायरल केलं हे मात्र अद्याप कळू शकलं नाहीये. पण मुस्लिम धर्मगुरूंच्या बाबतीत हे आक्षेपार्ह पोस्ट होतं अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि तेच पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नाशिकच्या जे उपनगर परिसर असेल, नाशिक रोड परिसर असेल, द्वारका परिसर असेल, इथे मुस्लिम समाज आक्रमक होऊन हे रस्त्यावरती जे आहे ते उतरल्याचं बघायला मिळालं आणि संपूर्ण या आंदोलनादरम्यान मोठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली होती आणि ज्या कोणी हे पोस्ट व्हायरल केले त्यांच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आणि या सगळ्या घटनेदरम्यान काही गाड्यांची सुद्धा तोडफोड या तरुणांकडनं केल्याचं सुद्धा बघायला मिळालं. आता या सगळ्या संदर्भात अधिक जी चौकशी आहे ती पोलीस करत आहेत. दरम्यान किरण, नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी पोलिसांनी काय आवाहन केलंय? कालच रात्री या सगळ्या संदर्भात आव्हान पोलिसांनी केलेलं आहे. जे कोणी अशा पद्धतीचं पोस्ट व्हायरल केलंय त्यांच्यावरती कारवाई करू असं आश्वासन सुद्धा हे पोलिसांनी दिलेलं आहे आणि काल रात्रीपासून संवेदनशील जे भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. आज सुद्धा तणावपूर्ण शांतता या सगळ्या परिसरामध्ये असल्याचं बघायला मिळतोय आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी हे ऍक्शन घेऊन या संबंधी कारवाई करू असं आश्वासन जे आहे रात्री दिल्यानंतर मुस्लिम समाज जो आहे तो शांत होऊन आपल्या घरी परतलेला आहे. पण आजही तणावपूर्ण शांतता हे काही ठिकाणी आहे आणि या सगळ्यावरती लक्ष ठेवून हे नाशिक पोलीस असल्याचं बघायला मिळतं. धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल.